नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्ष स्वागत आपलं ट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास टेनच्या विद्यार्थ्यांसाठी याच्या दहावी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सात मार्च दोन हजार चोवीस रोजी जो काही तुमचा इंग्रजीचा इंग्लिशचा पेपर होणार आहे यासाठी आय एम पी प्रश्न बघणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण हे जे काही तुमच्या स्क्रीनवरती क्वेश्चन्स दिसणार आहे आय पी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला देणार आहे ते तुम्हाला एफमध्ये दिसणार आहे ओके एफ मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे बट पी एफ डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघावं लागेल व्हिडिओमध्ये जेवढे काही पासवर्ड दिलेले आहेत ते सर्व पासवर्ड तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबर जो काही तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्या नंबरवरती सेंड करायचे आहेत तेव्हाच तुम्हाला हे पीडीएफ मिळेल जे विद्यार्थी फक्त आम्हाला मेसेज करता किंवा एक ते दोन पासवर्ड सेंड करता आणि रावण्या करतात आम्ही त्यांना पीडीएफ प्रोव्हाइड करत नाही जे व्हिडिओला शेवटपर्यंत बघतात सर्व पासवर्ड प्रोव्हाइड करता अशा विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्या वेळेला लगेच पा पीडीएफ देण्यात येतं तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जेव्हा मेसेज करताना सर्व कोड टाकायचे तुमचं नाव आणि तुम्ही कोठून आहात ते सर्व टाकायचं तसेच व्हिडिओला लाईक केलं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि कमेंट केलं आहे याचा स्क्रीनशॉट तुम्हाला सेंड करायचं आहे तुम्हाला लगेच पीडीएफ मिळेल बघा विद्यार्थी मित्रांनो सेक्शन वन ज्यामध्ये आहे लँग्वेज स्टडी लँग्वेज ज्यामध्ये सेट वन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन वन यामध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडीला दहा गुण असतात आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हे दहा गुण तुमच्या हक्काचे असतात मी तुम्हाला कन्फर्म करून देतो आणि यामध्ये जे काही आयमपी सांगणार आहे तुम्ही जर तेवढं केलं तर तुमचा जो काही तुमचा इंग्रजीचा पेपर आहे यामध्ये तुम्ही अधिक अधिक गुण मिळवू शकता अधिक अधिक स्कोर करू शकता चांगले मार्क तुम्ही मिळवू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर ए ज्यामध्ये आहे तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी फोर आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला कोणतेही चार प्रश्न करायचे आहेत जे काही पुढे प्रश्न दिले आहेत तिथे बघू शकता तुम्हाला टोटल प्रश्न सहा दिला आहे त्यापैकी कोणतेही चार सोडवायचे आहेत ज्यामध्ये पहिला प्रश्न अगदी सोपा असतो आणि माझा आवडता हा प्रश्न होता जो की आहे कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एक लेटर फक्त मिसिंग असतं ते लेटर तुम्हाला टाकायचं असतं जसं की पहिलं आहे अटॅक ओके तर इथे ए मिसिंग आहे तुम्हाला ए टाकायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे हंबल तर, तर यू मिसिंग आहे यू टाकायचा आहे त्यानंतर पॅरल यामध्ये विद्यार्थी मित्रांनो यल मिसिंग आहे तो टाकायचा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे काय आहे ग्रॅसर सर ओके त्यामध्ये ए मिसिंग आहे ते तुम्हाला फिलअप करायचं आहे फक्त आता मी तुम्हाला यामध्ये जे काही पी एफ देणार यामध्ये ॲक्टिव्हिटीजवरती अनेक प्रश्न आहेत तर तुम्ही सर म्हणाल सर यामधील आता किती सॉल्व्ह करायचे तुम्हाला मी मोस्ट इम्पॉर्टंट सांगतो यामध्ये कोणती चार प्रश्न तुम्ही करा कोणती चार जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या भानगडीत पडू नका कोणती चार प्रश्न सॉल्व्ह करा जेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल अगदी सोपासा वाटेल पुढे जाऊया पुट द वर्ड्स इन अल्पाबेटिकली ऑर्डर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अल्पाबेटिकली ऑर्डर म्हणजेच तुम्हाला वर्णाक्षणानुसार क्रम लावायचा असतो या शब्दांचा पहिले शब्द तुम्हाला जे काही असतात ते ला सोपे जातात परंतु दुसऱ्या शब्दांमध्ये ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यूच्या पुढलं पाहिजे जसं की आय आहे पण यामध्ये सगळं आय देखील सेम आहे तर त्याच्या पुढलं बघायचं यस आहे त्यानंतर टी आहे यन आहे आणि इथे पण यन आहे म्हणजे तुम्हाला त्या पुढलं बघून हे जे काही अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये सेट करायचं असतं आता यामध्ये किती सोडवायची आहे तर यामध्ये देखील विद्यार्थी मित्रांनो चार लाईन्स तुम्ही सोडून बघायचे या पीडीएफमध्ये दिल्या आहेत या पीडीएफमध्ये भरपूर मोठा सेट आहे पन्नास पेजेसचा सेट आहे परंतु मी तुम्हाला आय एम पी एम पी सांगतोय की कोणतं तुम्हाला सोडवायचं आहे कोणतं तुम्हाला सोडवायचं नाही आहे आणि जितकं तुम्ही या पीडीएफवरती ध्यान देणार ते म्हणजे जितकं तुम्ही या पीडीएफ सोडवणार ओके तुम्हाल तुम्हाला या बाहेरचं करण्याची काही गरज नाही नाईंटी फाईव्ह पर्सेंट गॅरंटी नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट गॅरंटी तुम्हाला पीडी प्रश्नपत्रिकेतलं किंवा हे जे काही पेपर आहे तुमच्यासमोर हे जे काही स्क्रीनवरती आय एम दिसत आहेत यामधला नव्याण्णव टक्के पेपर जसे तसा येणार आहे सो तुम्ही फक्त व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा कारण अपकमिंग टाईम्समध्ये आमच्या व्हिडिओज तुम्हाला दिसण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न अगदी सोपंचा असतो द फॉलोइंग सेंटेन्सेस यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वल्प विराम पूर्ण विराम कोमा या अशा गोष्टी समावेश करून वाक्य पुन्हा विधान पुन्हा लिहायचं असतं पण अनेक विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की सर हे पंच द फॉलोइंग मध्ये आम्हाला कोणी मात्रही काही कळत नाही तर नेमकी करायचं काय बघा विद्यार्थी मित्रांनो यासाठी मोस्ट 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 इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे आता ध्यान देऊन आहे का की जरी तुम्हाला पंक्चर्ड द फॉलोइंगमध्ये काही येत नसेल ओके विद्यार्थी मित्रांनो पंचर्ट द फॉलोइंग मध्ये तुम्हाला काही येत नसेल ना तर यामध्ये एकदम सिम्पलची गोष्ट अशी आहे ओके सिंपल गोष्ट सांगतोय तुम्हाला पंक्चर तर फॉलिंगमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी परंतु इथे विद्यार्थी मित्रांनो मार्क जे काही दिले आहेत ते दोन गुण आहेत इथे बघू शकता दोन मार्क्स तुम्हाला दिले आहेत आता हे दोन मार्क्स मिळवायचे कसे सपोज हे सेंटेन्स आहे यामध्ये तुम्हाला पंक्च करायचं इथे पूर्ण विराम वापरायचा की स्वल्प विराम वापरायचा आपल्याला काही माहिती नाही बट हे सेंटेन्स आहे ना विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही जसंच्या तसं जरी लिहिलं तरी तुम्हाला अर्धा मार्क मिळतो परंतु तुम्ही जसंच्या तसं लिहिण्याऐवजी यामध्ये जर तुम्हाला माहीत नाही कुठे काय करायचं इथे पूर्णविराम देऊन टाका कुठेही स्वल्प विराम देऊन टाका तुम्हाला अर्धा ते एक मार्क तिथं दिलाच जातो आणि बोर्डाच्या नियमानुसार तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट केल्यानंतर तुम्ही प्रश्न अटेम्प्ट केल्यानंतर तुम्हाला मार्क दिले जातात ओके एक किंवा अर्धा मार्क त्यांना देणारच पडतो जो कोणी एक्झामिनर असेल जो कोणी मॉडरेटर असेल त्याला अर्धा मार्क तुम्हाला द्यावाच लागतो तर ह्या तुमच्यासाठी मोस्ट टाइम ठेवता विद्यार्थी मित्रांनो जर येत नसेल तो क्वेश्चन अटेम्प्ट करा त्यामध्ये तुम्ही पूर्ण विराम क्वेश्चनसाठी पूर्णविराम किंवा स्वल्प विराम तुम्ही तिथे ऍड करून द्या त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे असतं तुम्हाला जे के आहे मेक फॉर वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर्स या एक शब्द दिलेला असेल त्यापैकी तीन मिनिमम शब्द बनवायचे असतात विद्यार्थी मित्रांनो जसं की इन्करेजमेंट ओके त्यानंतर विद्यार्थी यापैकी जसं की गारमेंट वगैरे असे शब्द तुम्ही बनवू शकता तर तुम्हाला ते शब्द तुम्हाला बनवायचे आहेत कोणती तीन शब्द अगदी सिंपलचा आहे कोणती तीन शब्द तुम्ही बनवा नसेल बनवते तर फक्त अटेम्प्ट करा ओके तुम्ही अटेम्प्ट बोर्डाच्या नियमानुसार फक्त अटेम्प्ट करणाऱ्या विद्यार्थ्याला मार्क दिले जातात ओके तुम्हाला येत नसेल तुमचं चुकलेलं असेल पण तुम्ही ते लिहिलेलं आहे तर तुम्ही प्रयत्न तर केलेला आहे असा नियम असतो आणि तुम्हाला मार्क दिले जातात त्यानंतर पाचवा प्रश्न आहे राईट राईट द रिलेटेड वर्ड्स इन शोन इन द एक्झाम्पल्स तर विद्यार्थी मित्रांनो रीड ओके okay. रीड जसं की इथे रीड आहे आणि इथे लाऊडली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो रीड हे काय आहे क्रियापद आहे बरोबर ओके okay. क्रियापद म्हणजे काय वर्ब ओके त्यानंतर लाऊडली लाऊडली देखील वर्ब आहे रिलेटेड वर्ब वर्ब तर वर्ब आहे बाकी तर बाकीचे देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वर्बच लिहायचे आहे ओके लाऊडली स्लोली फास्ट ओके जसं की स्लोली येईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फास्ट येईल ओके okay. फास्ट अशा पद्धतीने तुम्हाला जर इथे क्रियापद असेल ओके याच्याशी रिलेटेड वर्ड पहिला वर्ड जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्या ब्रॅकेटमध्ये दिलेला जर तुम्हाला वर्ब असेल तर बाकीचे देखील वर्बसल्या यायचे जर यामध्ये नाऊन दिलं असतं तर नाऊन यायचे यायचं ओके ॲडजेक्टिव्ह दिलं असेल तर ॲडजेक्टिव्ह असल्या यायच असा विद्यार्थी मित्रांनो बोर्डाचा नियम असतो आणि तुम्हाला इथे परिपूर्ण गुण मिळतात ओके सो तुम्ही आय एम पी लक्षात असू द्या मोस्ट आय एम पी आहे विद्यार्थी चुका करतात परंतु जर तुम्हाला रिलेटेड वर्ड लिहिण्यासाठी सांगितलं गेलं असेल आणि या ब्रॅकेट्समध्ये सर्व ब्रॅकेट्स ब्लँक असतील तर तुम्हाला या ब्रॅ ब्लँक ब्रॅकेट्समध्ये तुम्ही काही लिहिलं रिडशी रिलेटेड वर्ड तर Rizzalto, ok पुढे या विद्यार्थी मित्रांनो सहावा कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाऊन आता नावची वर्ड वर्ड चेन कम्प्लीट करायच्या विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये आता तुम्हाला नाऊन तर लास्टचा जो काही शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो ॲड अ फोर बिगिनिंग्स विथ द लेटस्ट ऑफ द प्रिव्हिअस वर्ड जसं की यस आता यस वर्ण आता नाव आहे विद्यार्थी मित्रांनो यश वर्ण नाऊन म्हणजे नाव तर वर्ण तुम्ही काही पण लिहू शकता जसं की सनी नाव घेतलं तर हे देखील नाऊन आहे विद्यार्थी मित्रांनो ओके नाव म्हणजे नाम ओके तरी तुम्ही यो वाय वर्ण देखील घेऊ शकता योगेश म्हणजे तुम्ही फक्त पण मुलांच्याच नावाचे नका बन ओके पण आय पी आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही स्वतः छोट्या गोष्टींवरती फोकस करा तो तुम्हाला सेक्शन मध्ये दहाच्या दहा गुण मिळतील त्यानंतर पुढे असतो बी मध्ये प्रश्न सोडवायचा असतो एक सोडवा किंवा बी सोडवा ओके बघा यामध्ये काय दिलं आहे मेक सेंटेंस बाय यूजिंग फ्रंट ऑफ ओके अगदी सोपस असतं इन फ्रंट ऑफ तुम्हाला यूज करायचा समोर ओके माय कॉलेज इज इन फ्रंट ऑफ पी बँक और माय कॉलेज इज इन फ्रंट ऑफ एस पी बँक ओके अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता माय कॉलेज इन इज इन फ्रंट ऑफ किंवा माय बँक इज इन फ्रंट ऑफ टीचर्स ओके okay, अशा पद्धतीने तुम्ही फक्त काहीतरी जोडा तुमचा विचार मांडण्याचा प्रयत्न करा ओके okay? जेव्हा तुमचा बोर्डाचा पेपर असेल त्यावेळेला आपण लाईव्ह येणार आणि तुम्हाला या सर्व गोष्टी गायड करणार म्हणजे तुम्हाला नाईंटी पर्सेंट प्लस मार्क्स बोर्डाच्या पेपरमध्ये पडावेत आपला दृष्टिकोन असणारे अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतात आपले व्हिडिओ बघितलेले अनेक विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू आहेत ओके okay? सो so, आम्ही तुम्हाला लाईव्ह येऊन शिकवणार आहे की कशा पद्धतीने या विषयामध्ये चांगला स्कोर करू शकता बीमध्ये विद्यार्थी मित्रांनो ॲड क्लॉज टू फॉलोईंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंग ओके ओके ॲड क्लॉज आता क्लॉज ॲड करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपंच आहे क्लॉज अनेक विद्यार्थ्यांना जमत नाही हे तुम्हाला स्क्रीनवरती लाईव्ह शिकवलं जाईल व्हाईट बोर्डवरती जेव्हा आम्ही लाईव्ह येणार बोर्डाच्या एक दिवस आधी बोर्डाचा पेपर असेल एक दिवस आधी तुमच्यासोबत लावू लाईव्ह वरती आम्ही जुडणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे आहे तुम्हाला सेकंडवाला अटेम्प्ट इन वन आता कोणतं एक अटेम्प्ट करायचा आहे ज्यामध्ये आहे ॲड अ प्रिपिक्स ऑर सपिक्स टू मेक न्यू वर्ड्स ओके आता तुम्हाला प्रिपिक्स किंवा सपिक्स ॲड करायचा आहे म्हणजे हॅपी हॅपीच्या पुढे हॅपिली करू शकता त्यानंतर आहे थॉट ओके थॉटनेस किंवा थॉटली अशा पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता अनथॉट किंवा अन अशा पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता प्रिपिक्स किंवा सपिक्स आणि जर तुम्ही हे करू शकत असा यासाठी ऑर असतो विद्यार्थी मित्रांनो थौट। तुम्हाला मेक मिनी मिनिंगफुल सेंटेस युझिंग वन ऑफ द फॉलिंग वर्ड्स बघा यामध्ये तुम्हाला जर मिनिंगफुल सेंटेन्स येत नसेल तुम्ही अटेम्प्ट करा फक्त ओके हॅपी ओके एम आय एम व्हेरी हॅपी आय एम सो happy okay and third i am माय थॉट इज व्हेरी नाही सो अशा पद्धतीने तुम्ही काही पण बनवण्याचा प्रयत्न केला तरी बोर्डाच्या नियमानुसार जो विद्यार्थी नापास होणार आहे त्याला पास केलं जातं फक्त तुम्ही काय करा अटेम्प्ट करा तुम्ही जर काही लिहित नसाल तुम्ही फक्त बसून राहत असाल येत नाही नाही सोडवायचं तर तुम्हाला तिथे मार्क दिला जाणार नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर ए डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी फोर यापैकी कोणती चार करायची आहे बघा जसं की मी तुम्हाला मला सांगितलं तर रिपिटेड क्वेश्चन्स आहे आता या पीडीएफमध्ये तुम्हाला अनेक जसं की आपण वरचे क्वेश्चन्स बघितले तशाच पद्धतीने हे क्वेश्चन्स आहे आता यामध्ये काय करायचं आहे तुम्ही कोणतेही तीन इथे सेट्स दिलेले आहे तुम्हाला डायरेक्टली या पीडमध्ये तुम्ही जर या पीडीएफ पूर्ण सोडवलं ना बोर्डाच्या पेपरच्या आधी इंग्रजीच्या पेपरच्या आधी तुमच्या सात मार्चच्या पेपरच्या आधी गॅरंटीड विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेपर इतका सोपा जाईल इतका सोपा जाईल इतका सोपा जाईल की तुम्हाला देखील तुम्ही पेपर आल्यावरनं पेपरवरनं तुम्ही जेव्हा येणार ना तेव्हा पहिली कमेंट तुमची ह्या व्हिडिओ असेल म्हणजे असेल गॅरंटीड ओके सो माझी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ किंवा हे पीडीएफ जे पासवर्ड दिसतात दिसत वरती सर्व पासवर्ड तुम्ही आम्हाला टेक्स्ट करा ओके तुम्हाला पीडीएफ सेंड केलं जाईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील सेक्शन आहे तुम्हाला सेक्शन टू टेक्स्टाईल पॅसेज आता विद्यार्थी मित्रांनो टेक्स्टाईल पॅसेजमध्ये आता तुम्हाला अनेक सेट्स दिले आहेत ज्यामध्ये क्वेशन टूमध्ये टेक्स्टल पॅसेज असतात आता इथे वीस मार्क आहे वीस मार्क तुमची शोअर करून देतोय कन्फर्म करून देतोय तुम्ही बोलणार सर कसं वीस मार्क तुम्ही कसं काय कन्फर्म करून देणार बघा मी तुम्हाला हे काही पीडीएफ देणार आहे ना यामधलाच कोणता तरी एक पॅसेज येणार किंवा यामधलेच कोणते तरी दोन पॅसेज येणार सर तुम्ही तुम्हाला किती दिवस पी डीएफ आधी भेटत आहे तुम्ही व्हिडिओला वन डे बिफोर बघत असाल किंवा एक चार दिवस पाच दिवस हप्ताभर एक हप्तावर दोन हप्तावर तुम्ही व्हिडिओला जर विद्यार्थी मित्रांनो बघत असाल ना किंवा तुम्ही जेव्हाही व्हिडिओला बघत आहात ओके तुम्ही कधीही बघत असाल तुमचे वीस मार्क्स विद्यार्थी मित्रांनो या सेक्शनमधले मी तुम्हाला फिक्स करून देत आहे हो तर विद्यार्थी मित्रांनो या पीडीएफमध्ये जेही पॅसेज आहे यावरती जेही प्रश्न आहे सर्वच्या सर्व पाठ करून ठेवा याद करून ठेवा लक्षात करून ठेवा आणि हे मार्क्स विद्यार्थी मित्रांनो तुमचे फिक्स होऊन जाणार ओके हंड्रेड पर्सेंट विथ गॅरंटी हे मार्क्स जे काही आहेत तुमचे आम्ही फिक्स करून देतो ओके विथ गॅरंटी विथ हंड्रेड पर्स पर्सेंट शोरिटी विथ गॅरंटी नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट गॅरंटी विद्यार्थी मित्रांनो ओके कारण या वायरचा पॅसेज तुम्हाला येणारच नाही मी शंभर टक्के गॅरंटी दिली ओके सो तुम्ही काय करा या पॅसेजवरती जे काही उतारे आहेत सर्वचे सर्व उतारे वाचा त्यावरती जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा हंड्रेड पर्सेंट या वायरचा उतारा येणार नाही आणि तुम्हाला कोणताही पॅसेज उतारा विचारला गेला कोणताही पॅसेज आला तर याची उत्तरे तुम्हाला देता यायला हवीत आता बघा कोणता पॅसेज दिला मी एक पॅसेज रीड करेल बाकीच्या डायरेक्टली पुढील सेक्शनवरती जाणार आहोत कारण की जास्त टाईमपास आपल्याला करायचा नाही आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचं जसं की अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड ओके हा जो काही चॅप्टर आहे यामधील एक परिच्छेद विचारला गेलेला आहे आणि त्या परिच्छेद दिला आणि त्यावरती काही प्रश्न विचारले गेले आहेत पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो वन कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस आता सेंटेसेस तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत विधानी पूर्ण करायची असतात ओके ती तुम्ही करू शकता अगदी सोपंच आहे सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मोस्ट टाईम सांगणार आहे मी तुम्हाला की अनेक विद्यार्थ्यांचं असतं कंफ्युजन असतं की यार बोर्डाच्या पेपरला तर टाईमच पुरत नाही तर आपण काय करावं ओके सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं जर हा जो काही पॅसेजचा प्रश्न असतो सीन पॅसेज यावरती एकदा पॅसेजला तुम्ही सोप्या पद्धतीने रीड करा ओके आता तुम्ही जर ऑलरेडी रीड करून गेले असणार म्हणजे आमच्या व्हिडिओमधून किंवा या पीडीएफ मधून ऑलरेडी रीड करून गेले असणार तर बोर्डाला जर हा पॅसेज विचारला गेला तर तुम्हाला गरजच नाही या रीड करण्याची बट तुम्ही काय करा शांतचित्तेत दोन मिनिटं देऊन हा पूर्ण पॅसेज एक ते दीड मिनटा पॅसेज रीड करायला लागतो फक्त दोन मिनिटात विद्यार्थी मित्रांनो हा जो काही पॅसेज आहे हा रीड करा ओके काही करायची काही गरज नाही आहे रीड करा आणि विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर प्रश्नांची उत्तरे द्या अगदी सोपं असं वाटेल मला विद्यार्थ्यांचं गैरसमज असं असतो की प्रोज सेक्शन उत्तरावा उतर उत्तर लिहायचे आहेत उतरा वाचायचं आणि उत्तर लिहायचे आहेत बट या कम्प्युजनमुळे अनेकांना परिपूर्ण विद्यार्थी मित्रांनो मार्क मिळत नाही याचा रिझन असं असतं की अँड मोमेंटला विद्यार्थ्यांना परीक्षेमधील जे काही क्वेश्चन्सचे अन्सर्स आहेत ते सापडत नाहीत आणि यामुळे त्यांना इथे वरती खूप टाईम लागून जातो त्यांना सेक्शन थ्रीला म्हणजे ज्यामध्ये रायटिंग स्किल असेल ना त्यामध्ये त्यांना विद्यार्थी मित्रांनो टाइम पुरत नाही आणि रायटिंग स्किलला तुम्हाला माहिती आहे जास्तीत जास्त गुण असतात आणि खूप इम्पॉर्टंट विभाग असतो तो खूप इम्पॉर्टंट सेक्शन असतं ते तुमचं ओके सो आता यामध्ये जे काही परिषद दिल्या आहेत सर्वच्या सर्व परिषद वाचून जा त्यावरती जे काही प्रश्न दिले आहेत सर्वच्या सर्व प्रश्न सोडून जा तुमचे जे काही वीस मार्क्स आहेत ते इथेच फिक्स होणार आहे ओके त्यानंतर कंप्लीट द वेब डायग्राम असेल यावरतीच ओके वेब डायग्राम तुम्हाला करायचा करायचे त्यानंतर डिस्क्राईबिंग वर्ड्स तुम्हाला सांगायला लावतात ओके त्यानंतर टू डायरेक्टेड वगैरे असतं डिग्री असतं मेक निगेटिव वगैरे असतं त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स ओके हा पर्सनल रिस्पॉन्स अगदी महत्वाचा आहे पर्सनल सर सांग आय पी आहे का हो आहे ना पर्सनल रिस्पॉन्समध्ये विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमचं मत अनेक विद्यार्थी आहेत चांगली इंग्लिश बोलतात दे आर वेल टॉकिंग इन इंग्लिश त्यांचं इंग्लिश चांगलं आहे मांडण्याचा प्रयत्न करतात बट अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना माझ्यासारखं इंग्लिश कोडी मात्रही येत नाही सो तुम्ही काय करा विद्यार्थी मित्रांनो फक्त तुमचा हावभाव मांडण्याचे प्रयत्न करा तुम्ही हा प्रश्न जशाच्या तसा एकदा या खाली उत्तरामध्ये जसेच्या तसंच ओके आणि थोडं काहीतरी मांडण्याचा प्रयत्न करा जे काही आहे तेच रिपीटेड किंवा पाठ्यपुस्तकातून जे काही उतर आहे त्यामधूनच काहीतरी रिपीटेड मांडण्याचा प्रयत्न करा तुम्हाला बोर्डाच्या नियमानुसार एक ते अर्धा मार्क तिथे दिला जाईल ओके सो so, हंड्रेड पर्सेंट गॅरंटी तुम्हाला अनेक जणांना जे काही पास होऊ शकत नाही ते ना पास होऊ शकता आणि अनेक विद्यार्थी ज्यांचा स्कोर होतोय त्यांचा अधिकाधिक स्कोर होईल ओके तर हे सर्व पॅसेजेस आहेत जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत मी तुम्हाला देणार आहे परंतु सर्व पासवर्ड्स तुम्हाला सेंड करणं अनिवार्य राहील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला सेंड करणं अनिवार्य राहील तुम्हाला लगेच विद्यार्थी मित्रांनो जस्ट वन मिनिट ओके एक मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला पीडीएफ तिथेच प्रोव्हाइड केलं जाईल पी एफ तिथे सेंड केलं जाईल ओके सो माय रिक्वेस्ट टू ऑल अपी सर्वांनी व्हिडिओला बघितलेलं असेल त्यांनी तिथे पासवर्ड सेंड करा फक्त तुम्हाला एक मिनिटाच्या आत तिथे पीडीएफ मिळेल आणि विद्यार्थी मित्रांनो मोस्ट बात बातमी तुम्हाला सांगणार आहे की आता दहावीचा बोर्डाचा पेपर संपले सर्व पेपर संपले तुम्ही बोलला आत्ताशी सुरुवात झाली आता तर दुसरा पेपर आणि तुम्ही कुठे सांगतात नाही विद्यार्थी मित्रांनो पण बोर्डाचा पेपर झाला की अनेक विद्यार्थी काय करता ते ट्रिपल सीचे क्लास लावता एमसी आय टीचे क्लास लावता तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही एक ऑनलाईन क्लास घेऊन येणार आहोत एक कोर्स घेऊन येणार आहोत ज्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ओके स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला डिजिटल स्किल्स शिकवणार म्हणजे विद्यार्थी मित्रांनो यूट्यूब चॅनलवरती कसे पैसे कमवले जातात इंस्टाग्रामवरनं कसे पैसे कमवू शकतो म्हणजे सोशल मीडियावरनं विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने आपण पैसे कमवू शकतो ओके म्हणजे अनेक जण तुम्हाला माहिती की रील टाकतात रीलचे पैसे भेटतात आपण फक्त ऐकलेलं आहे की हो रील टाकतात पैसे मिळतात पण हे खरं आहे का हे सर्व काही तुम्हाला त्यावरती त्या कोर्समध्ये झूमवरती शिकायला मिळणार ओके जी ती तुम्ही किती काही अनेक पैसे कमवू शकता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानंतर बेस्ट कम्युनिकेशन स्किल तुमचं भाषा कौशल्य तुमचं भाषा संभाषण सुधरवण्याचं सर्व काही आम्ही त्यामध्ये शिकवणार तुम्हाला मराठीमध्ये मा बोलण्याचं आणि तुम्हाला हिंदीमध्ये कम्युनिकेशन शिकवलं जाणार त्यामध्ये ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट बात त्यामध्ये आम्ही तुम्हाला मार्केटिंग शिकवणार ब्रँड मार्केटिंग ज्यामध्ये डिजिटल मार्केटिंग असेल आजच्या वक्तमध्ये किंवा आजच्या या युगामध्ये त्याची सर्वात जास्त विद्यार्थी मित्रांनो व्हॅल्यू आहे त्यानंतर नेटवर्क मार्केटिंग अपलाईड मार्केटिंग ह्या तीन गोष्टी शिकवल्या जाणार यामध्ये तुम्ही महिन्याला विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी दहा हजार रुपये ओके कमीत कमी दहा हजार रुपये कमवू शकता आणि जास्तीत जास्त एक ते दीड लाख रुपये कमवू शकता पर महिन्याला बट तुम्हाला त्यावरती कामही करावं लागेल ओके तुम्हाला सर्व कोर्स शिकावा लागेल त्यानंतर त्यावरती तुम्हाला काम करावं लागेल हंड्रेड पर्सेंट तुम्ही गॅरंटीड तुम्ही अर्निंग करणार तुम्हाला पेमेंट चालू होईल यापर्यंत आम्ही तुम्हाला हमी देतो हो सो तुम्ही काय करा त्या कोर्सला जॉईन करा हा कोर्स ऑनलाईन असणारे झूम ॲपवरती फर्स्ट एप्रिलपासून जेव्हा तुमचे पेपर संपतात ओके फर्स्ट एप्रिलला तुमचा कोणताही पेपर नाही आहे तुमचे पेपर मार्चच्या एंडिंगला संपत आहेत सो विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी फोरपासून हा कोर्स स्टार्ट होतोय कोर्सची फी काही काय आहे ती विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त आम्ही हजार रुपयेच ठेवलेली आहे ओके किती फक्त हजार रुपये ओके आणि या दहा ते पंधरा दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला शंभर टक्के हाऊ टू अर्न मनी ऑनलाईन पैसे कसे कमावे सोशल मीडियावरनं पैसे कसे कमावे बेस्ट कम्युनिकेशन स्किल अगदी उत्तम भाषा कौशल्य आणि मेन मुद्दा त्यामध्ये हा आहे की तुम्हाला अर्निंग करता येईल त्यानंतर मार्केटिंग अनेक गोष्टी तुम्हाला त्यामध्ये शिकायला मिळणार आहे थाउजंड ऑफ सोर्सेस मी तुम्हाला अर्निंगचे सोर्सेस सांगणार आहे कॉपी पेस्ट वर्कनी कशी अर्निंग केली जाऊ शकते ह्या सर्व गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तिथे शिकायला मिळतात फक्त आणि फक्त हजार रुपयात झूम ॲपवरती जर तुम्हाला रजिस्टर करायचं असेल स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय तिथे तुम्ही या मिनी कोर्सबद्दल डिटेल्स मागवा तुम्हाला डिटेल्स पूर्णपणे आमच्या मॅनेजमेंटच्या टीमवाले तुम्हाला सेंड करतील आणि तुम्हाला जॉईन करायचं असेल तर हजार रुपीज पे करून तुम्ही आत्ताच रजिस्टर करून द्या बारावीच्या जवळपास आमच्याकडे तेराशे विद्यार्थी जुडलेले आहेत होते आत्तापर्यंत सो तुम्ही जर तुमची एक बॅच काढणार आम्ही म्हणजे बारावी तर एक बॅच ऑलरेडी आहेत कारण तेराशे विद्यार्थी आहेत ओके तर त्यानंतर टेन्थचे किती येणार ओके बारावीचे जर तेराशे येतात तर टेन्थ ची किती येणार अशी आता आशा बाळगतोय आणि तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की 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 तुम्ही येऊ शकता ओके चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया पुढे आपण जाऊया ज्यामध्ये तुम्हाला पोएट्री असेल सेक्शन थ्री ज्यामध्ये पोएट्री असतं विद्यार्थी मित्रांनो सेट थ्री क्वेश्चन थ्री पोएट्री ज्याला दहा मार्क असतात आता हे दहा मार्क देखील तुमचे कंप्लीट करून देणार आहे तुमचे दहा मार्क मी फिक्स करून देणार आहे ओके फिक्स तुमचे दहा मार्क होतात पण सर ते कसे बघा दहा मार्क कसे असतात पाच मार्क असतात अप्रेसिएशन ओके okay, पाच मार्क ऍप्रिसिएशनला आणि पाच मार्क जे काही असतात विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला कवितेवरील आधारित प्रश्नांना आता बघा इथे या ज्या हे जे काही पिडीएफ आहे त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पाठ्यपुस्तकातील सगळ्या पोएम्स दिलेल्या आहेत त्यावरती अपेक्षित असे प्रश्न विचारले गेलेले आहेत ओके शंभर टक्के गॅरंटी देतो याबाहेरील कोणती कविता विचारली जाणार नाही ॲप्रिसिएशनलाही नाही आणि यामधील तुम्हाला कवितेवरती आधारित प्रश्नही बाहेरची विचारले जाणार नाही सो तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही ह्या कविता पाठ करून जा यावरती आधारित सर्व प्रश्न करून जा आणि बोर्डाच्या पेपरवरून आल्यानंतर थँक्यू बोलण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये नक्की या नक्की 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 या ओके सो तुम्ही जेव्हा थँक्यू बोलणार खूप छान वाटणार कारण की आम्ही जे, जे सांगतोय ते आय एम बी येत आहेत विद्यार्थ्यांना ओके तर टीनेजर्स पिरियर ही कविता विद्यार्थी मित्रांनो त्यावरती आधारित काही प्रश्न आहेत त्यावर प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा जसे की कंप्लीट द वेप असेल ट्र्युअर फॉल्स असेल कम्प्लीट द गिवन लाईन्स असेल टू पी एस ऑफ असेल रॅमिंग स्कीमच्या त्यानंतर ऑफ द पोएम सर्व कवितांचं अप्रसिएशन पाठ करून जा विद्यार्थी मित्रांनो सर्व कवितेंपैकी तुम्हाला एक कवितेचं अप्रसिएशन विचारलं जातं तुम्हाला अप्रिसिएशन अगदी सोपंच असतं काय सांगायचं टायटल सांगायचं पोएट साइन घ्यायचं फिगर ऑफ स्पीच बघा आम्हाला टायटल माहित असतं पोएट माहीत सर पण फिगर ऑफ स्पीच नसतं माहित स्कीम आम्ही बनवतो सेंटर आयडिया आम्ही काहीतरी मांडतो बट आम्हाला फिगर ऑफ स्पीच मध्ये एखादी आय एम पी सांगता का हो मोस्ट आय एम पी सांगतो विद्यार्थी मित्रांनो आता दहावीच्या पाठ्यपुस्तकात माझ्या अभ्यासानुसार प्रत्येक कवितेमध्ये अलिटरेशन ओके अलिटरेशन मी ऐका विद्यार्थी मित्रांनो अलिटरेशन हा अलंकार विद्यार्थी मित्रांनो दिसतो सो तुम्ही तुमच्या जे काही आहे तुम्हाला फिगर ऑफ स्पीच मुवमेंटला लाटपत नसेल तर अलिट्रेशन हा तुम्ही डायरेक्टली डा ते लिहून टाका ओके त्यासोबतच तुम्हाला एखादा जे काही तुमचे माहिती आहे जसं की मेटापोर असेल हायपरबोल असेल जे काही तुम्हाला आठवत आहेत त्यापैकी एखादा लिहून द्या ओके पण अलिट्रेशन हा लिहाच म्हणजे तुम्हाला तिथे अर्धा गुण ते एक गुण शंभर टक्के दिला जाणार शंभर टक्के मिळणार त्यानंतर पुढली कविता आहे फुल ऑफ मुनलाईट्स यावरती काही प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो वन पॉईंट थ्री आहे नाही तुमची कविता त्यावरती काही प्रश्न आहेत तसंच विद्यार्थी मित्रांनो यावरती तुम्हाला ॲप्रिसिएशन असेल जे की तुम्ही पाठ करून त्यानंतर यू स्टार्ट डाईंगोडी ही कविता आहे त्यावरती काही प्रश्न आहेत त्यानंतर यावरती विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रश्न सर्व कविता अगदी महत्त्वाच्या आहेत सर्व पॅसेजेस अगदी महत्त्वाचे आहेत त्यामुळे मी तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड करतो ही पीडीएफ जर तुम्ही करून गेले नाही बाहेरचं काही येणार नाही अगदी कळकळीनं सांगतोय आणि त्यावेळेला तुम्ही जेव्हा थँक्यू बोलणार ना खूप छान वाटणार कारण मला माहिती आहे की ह्या आम्ही रिसर्चनुसार सर्व काही पीडिअप प्रोवाईड करतो आम्ही तेवढा अभ्यास करतो आणि मगच तुम्हाला ह्या गोष्टी प्रोव्हाइड करतो या बाहेरचं काही येणार नाही यापैकी पॅसेजेस जे काय आहे ते सर्व पाठ करून जा त्यावरती जे काही प्रश्न आहेत ते सोडून बघा त्यानंतर कविता आहे त्या कवितांवरती जे काही प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो ते सोडवून बघा ते सर्वच्या सर्व पाठ करून जाओ ओके okay. त्यानंतर यामध्ये जे काही प्रश्न आहेत अगदी सोपे जसे की आपरा सेशनचे प्रश्न तर अगदी सोपे अगदी अगदी सोपे सर्व काही पाठ करून जाऊ की क्वेश्चन थ्री आय रीड द बॉलिंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज एक्स्ट्रॅक्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कविता वाचा आणि त्याखालील प्रश्नाची कविता त्याखालील प्रश्नांची तुम्हाला उत्तरे लिहायची आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अगदी सोप्प असा प्रश्न ज्यामध्ये सेक्शन फोर नॉन पॅसेज विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय असतं यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाठ्यपुस्तका बाहेर उतारा असतो आता पाठ्यपुस्तकात बाहेर उतारा सर तुम्ही तर यामध्ये खूप काही आहेत त्यामधलं काही येणार का नाही यामधला एखादाही उतारा येऊ शकत नाही ओके मी तुम्हाला काय सांगतो यामधला एकही उतारा येणार नाही बट तुम्हाला यामध्ये कोणती यामध्ये कोणती तुमची आवडती निवडते जे तुम्हाला सोपे वाटतील अशा किंवा अवघड वाटतील अशा प्रश्नांचे विद्यार्थी मित्रांनो तीन पॅसेजेस जे जे काही आहेत त्या सेक्शनमधले सेक्शन फोरमधल्या या पीडीएफमधले ते कोणती तीन पॅसेजेसवरील प्रश्न सोडून बघा म्हणजे तुम्हाला नॉन टेक्स्टाईल पॅसेजमधील उतारे कशा पद्धतीने सोडवता येतात किंवा कशा सोडवले जाऊ शकतात त्याची तुम्हाला छोटीशी अगदी छोटीशी छोटीशी कल्पना येईल ओके सर्व मी तुम्हाला सांगेल विद्यार्थी मित्रांनो सर्व जे काही दिलेलं आहे ते सर्व तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बसत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समरी रायटिंग ओके समरी रायटिंग करायचं असतं समरी रायटिंग तुम्ही मोठा पॅसेज जो काही दिलेला असेल तो वरती जो काही पॅसेज होता मोठा तो पॅसेज तुम्हाला छोटा करून लिहायचं आता आम्हाला काय असतं आम्ही दोन चार लाईन डायरेक्टली सोडून देतो मध्ये दोन चार लाईन सोडतो असं काही करायचं नसतं तुम्ही ते वाचल्यानंतर तुम्हाला समजतं की ती आकलन किती होतं हे तुम्हाला तिथे करायचं असतं आणि तशा पद्धतीने तुम्हाला समरी रायटिंग करायचं असतं जेव्हा तुमचं बरोबर पेपर असणार आहे आणि त्यावेळेला लाईव्ह येऊन तुम्हाला मोस्ट गायडन्स करणार आहे खूप काही गाईड मी करणार आहे त्यासाठी फक्त तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आमची अपकमिंग अपडेट्स तुमच्याकडनं मिस व्हायला नको याकरिता ओके त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन पोरे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेत वाचायचा आणि त्यावरील काही प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत बघा यापैकी कोणती तीन उतारे तुम्ही सोडा ओके तीन उत्तरांवरती कसे प्रश्न विचारले जातात तुम्हाला लगेच अंदाज येईल की कशा पद्धतीने विचार विचारले जातात कशा पद्धतीने डू ॲज डायरेक्टेड असतं कशा पद्धतीने जोड्या जोडायचे असतात तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड करणार त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स असतो ओके बघा अशा पद्धतीने यापैकी कोणती तीन तुम्ही सोडून बघा सेक्शन फोरकडे सॉरी सेक्शन फायकडे जाऊया जो की तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन आहे बघा वरील गोष्टींसाठी तुम्ही किती काही वेळ लावा परंतु या सेक्शनसाठी तुमच्या सेक्शन साठी तुम्हाला तुम्हा एक तास तरी असायलाच हवा वन हवर ओके एक तास तुम्ही द्यायलाच हवा तेव्हा तुम्ही जास्त स्कोर करू शकता तुम्ही हाय स्कोर करू शकता तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकता त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की एक तास तुम्ही या सेक्शनला द्या म्हणजे द्या याला वीस मार्क्स आहे आणि वीस मार्क्स अगदी सोपे जाय फिक्स करून देणार आहे बघा यामध्ये या मित्रांनो क्वेश्चन फाय टू क्वेश्चन सिक्स रायटिंग स्किल्स ओके लेखन कौशल्यवरती यामध्ये असतं तुम्हाला क्वेश्चन पाहिजे लेटर रायटिंग असते एव्हनमध्ये असतं तुम्हाला फॉर्मल लेटर एटू असतं जो तुम्हाला इन्फॉर्मल लेटर एक तर तुम्ही तुम्हाला एक ॲडव्हर्टायझिंग दिलेली असेल बघा ॲडव्हर्टायझिंग पोस्ट मेकिंग कॉम्पिटिशन ओके विन एक्साइटिंग प्राइजेस अँड गिफ्ट ऑन जस्ट थिंग वॉटर कन्झर्वेशन ओके सर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक अशी ॲडव्हर्टायझिंग दिली असेल त्यावरती तुम्हाला पत्र लेखन करायचं असेल एक असेल इनफॉर्मल आणि दुसरं असेल फॉर्मल बघा आता इन्फॉर्मल लेटरमध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती फक्त एक ॲड्रेस सब्जेक्ट वगैरे काही नसतं बट फॉर्मल लेटरमध्ये विद्यार्थी मित्रांनो दोन ॲड्रेस एक सब्जेक्ट असतो बट मी तुम्हाला सजेस्ट करेल सर आता पत्र कोणतं सोपं आहे तुम्हाला इन्फॉर्मल सोपं लॉट तो हो आहे ना परंतु विद्यार्थी मित्रांनो फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो फॉर्मल लेटरमध्ये दोन पत्ते टाकायचे चालेल आणि थोडंसं मांडायचं असतं त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की फॉर्मल लेटर करा फॉर्मल लेटर अगदी सोपाय लेटर रायटिंगचे पंधराहून अधिक एक्झाम्पल्स आम्ही अपकमिंग टाईममध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढील प्रश्न आहे ए टू ऑर ए म्हणजे यामध्ये तुम्ही यापैकी आता पत्र लेखन यामध्ये तुम्हाला अनेक पत्ते पत्र लेखनासाठी मुद्दे पॉईंट्स दिलेले आहेत यापैकी कोणत्या विद्यार्थी मित्रांनो दोन प्रश्नांवरती फक्त आणि फक्त किती दोन प्रश्नांवरती पत्र लिहून बघा बट तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये फॉर्मल लिहायचं की हे डिसाईड करून तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करा की हा एम आयएमपी आहे पत्रलेखनासाठी पाच गुण असतात जे विद्यार्थी करतात त्यांना इथे परिपूर्ण मार्क मिळतात त्यानंतर असतं विद्यार्थी मित्रांनो बीमध्ये तुम्हाला डायलग रायटिंग ड्राफ्टिंग स्पीच स्पीड डायलग रायटिंगमध्ये तुम्हाला डायलॉग लिहायचं असतो किंवा डायलग कम्प्लीट करायचं असतो आणि ड्राफ्टिंग स्पीचमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भाषण लिहायचं असतं मी तुम्हाला सजेस्ट करेल डायलग रायटिंग जर सोपं वाटत असेल डायलग रायटिंग करा किंवा विद्यार्थी मित्रांनो जर स्पीच रायटिंग करायचं असेल तर स्पीच रायटिंग करा बट विद्यार्थी मित्रांनो स्पीच रायटिंगमध्ये मला तुम्हाला एक इम्पॉर्टंट आयडिया द्यायला आवडेल किंवा इम्पॉर्टंट आयमपी द्यायला आवडेल की जेव्हाही तुम्ही स्पीच रायटिंग करता तुम्ही डायरेक्टली सुरुवात करता स्पीच रायटिंगला तुमचा विषय मांडण्याला तुमचा मुद्दा मांडण्याला ओके तर विद्यार्थी मित्रांनो त्या मुद्दा त्या जो काही स्पीच रायटिंग आहे याचा तुम्ही मुद्दा लक्षात घेऊन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तिथे जेव्हा स्पीचची स्टार्टिंग करताय गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग गुड आफ्टरनून हॅलो एव्हरीवन हॅलो डियर हॅलो ऑल ऑफ यू टुडे आय एम गोइंग टू स्पीच प्रेझेंट माय स्पीच इन फ्रंट ऑफ ऑल द ओकेशन ऑन द ओकेशन ऑफ अशा पद्धतीने तुम्ही ते मांडण्याचा प्रयत्न करा म्हणजे ते जे काही स्पीच आहे ते साजेसं सोपंसं असेल आणि अनेक 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 जो कोणी मॉडरेटर असेल विद्यार्थी मित्रांनो जो कोणी एक्झामिन असेल त्याला ते बघितल्यानंतर त्याला मनाला ते साजेल ओके okay, आणि तो तुम्हाला तिथे परिपूर्ण मार्क देईल अशी आशा बाळगतो ओके okay. त्यानंतर तुमचा क्वेश्चन सिक्स ए असतो विद्यार्थी मित्रांनो ज्यामध्ये आहे ट्रान्सफर इन्फॉर्मेशन आणि म्हणजेच इन्फॉर्मेशन ट्रान्सफर ज्यामध्ये तुम्हाला ए वन किंवा ए टू करायचं असतं ज्यामध्ये ए वनमध्ये असतं नॉन व्हर्बल टू वर्बल आणि ए टूमध्ये असतं विद्यार्थी मित्रांनो वर्बल टू नॉन वर्बल नॉन वर्बल टू वर्बल आणि वर्बल टू नॉन वर्बल अशा पद्धतीने तुम्हाला दिलं असतं जसं की विद्यार्थी मित्रांनो नॉन वर्बल टू व्हर्बलमध्ये तुम्हाला एक चार्ट दिलं असेल तर तुम्हाला परिषदेमध्ये कन्वर्ट करायचं असतं परंतु हेच उलट जे काय आहे वर्बल टू नॉन व्हर्बल यामध्ये तुम्हाला एक या, म्हणजे एक डायरेक्टली उतारा दिलेला असेल ते तुम्हाला पर चार चार्टमध्ये कन्वर्ट करायचं असतं बघा मी तुम्हाला सजेस्ट करेल सेकंड नंबरवालं बेस्ट असतं कारण की उतारा दिलं असतो चार्टमध्ये कन्वर्ट करू शकता आणि तुम्हाला जर पहिलं वाला सोपं वाटत असेल की नॉन व्हर्बल टू व्हर्बल की चार्ट दिलाय फक्त उतारा मांडायचा तरी तो तुम्ही उतारात मांडू शकता बट परंतु विद्यार्थी मित्रांनो यापैकी कोणतंही करा तुम्हाला चार मार्क मिळाले पाहिजे अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही ते मांडा किंवा अगदी साजेल अशा पद्धतीने तुम्ही ते लिहिण्याचा प्रयत्न करा सर्वांना या क्वेश्चनसाठी ऑल द बेस्ट आणि विद्यार्थ्यांना हा वार्ड वाटतो तर यामधील कोणती दोन प्रश्न जे तुम्हाला करायचं एक तर नॉन व्हर्बल टू वर्बल किंवा व्हर्बल टू

त्यानंतर बी असतं एक्सपांड थीम एक्सपांड थीममध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थीम्स दिलेले असतं ज्यामध्ये तुम्हाला एक्स्पांड थीम करायचं असतं ओके त्यानंतर या विद्यार्थी वी वन करा किंवा बी टू करा ज्यामध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट ओके न्यूज रिपोर्ट रायटिंग करताना तुम्ही डेटलाईन हेडलाईन सर्व काही टाका विद्यार्थी मित्रांनो डेटलाईन म्हणजे डेट आहे त्यानंतर हेडलाईन हेडलाईन काय आहे जसं की विद्यार्थी मित्रांनो तुमची हेडलाईन जी काय असेल जसं की एक बिबट्यावरती काहीतरी न्यूज होती सेवन इयर चाईल्ड ऑन अटॅक असं काहीतरी होतं ते मग गेल्या पाच वर्षापूर्वीपासून होती सारखं रिपीटेड क्वेश्चन होता ज्यामध्ये ओके सो तुम्ही काय करा या सर्व गोष्टींवर वरती तुम्ही फोकस करा हेडलाइन डेटलाइन त्यानंतर आहे इंट्रो लीड पॅराग्राफ त्यानंतर आहे शॉर्ट कंटिन्यू पॅराग्राफ त्यानंतर कंप्लुजन हे सर्व तुम्ही मांडा त्यानंतर कबड्डी लिंक लिंक दिलेला आहे सो तुम्ही सर्व जे काही आहे ना त्यानंतर असतं टूमध्ये तुम्हाला डेव्हलपर स्टोरी स्टोरी लिहायची असते काय वेळेला काय असतं तुम्हाला टो स्टोरीची एक लाईन दिली असते त्यावरनं सुरुवात दिली असती तर तुम्हाला पूर्ण स्टोरी लिहायची असते काय वेळेला तुम्हाला स्टोरीचा शेवट दिला गेलं असतो तुम्हाला स्टोरी मांडायची असते बघा आता स्टोरी फक्त ऐकलीच असते का नाही तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता तुमचे विचार मांडण्याची ते तुम्हाला संधी असते तुम्ही स्टोरीमध्ये तुम्हाला जे काही आठवतंय जे काही सुचतंय तुमचे विचार कौशल्य काय आहे हे बोर्डाचा पेपर चेक करण्यासाठी असतो ओके सो तुम्ही काय करा सर्व मांड ण्याचा प्रयत्न करा जे काही तुम्हाला आठवतंय जे काही तुम्हाला स्टोरी सुचते ती स्टोरी मनाने तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा गॅरंटीड विद्यार्थी मित्रांनो गॅरंटीड तुम्हाला तुमा परिपूर्ण मार्क इथे मिळतील ते जे काही पाच आहेत किंवा जे काही सहा मार्क्स तुम्हाला इथे आहेत ते तुमचं फिक्स होणार आहे ओके सो त्यामुळे मी तुम्हाला सांगतो डेव्हलप स्टोरीमध्ये तुम्हाला शेवट दिली असेल तरी चालेल शेवट दिलं असेल तरी चाल काय ते बोलतो अरे सुरुवात दिली आहे पण आता मधी काय लिहायचं काय ठाऊक नाही किंवा शेवटला काय लिहायचं हे काहीच कळत नाही त्यामुळे तुम्हाला जे काही मांडताय ना ते तुम्ही लिहा पंधरा ते वीस लाईनमध्ये इथे तुम्हाला परिपूर्ण मार्क मिळतील म्हणजे मिळतील तुम्ही स्टोरी मनाने बनवा आणि तुमच्याकडे का क्रिएटिव्हिटी आहे मनाने स्टोरी बनवण्याची तुम्ही सांगतात नाही आला त्याला मनाने बनवून तशा पद्धतीने तुम्हाला लिहायची आहे त्यानंतर सेक्शन विद्यार्थी मित्रांनो सिक्स ज्यामध्ये असतो तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट ओके आता माझाही स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम आहे ज्यामध्ये तुम्हाला अनेक स्किल्स शिकवल्या जाणार विद्यार्थी मित्रांनो खूप साऱ्या स्किल्स शिकवल्या जाणार हाऊ टू अर्न मनी ऑनलाईन पैसे कसे कमावावे त्यानंतर बेस्ट कम्युनिकेशन स्किल्स अगदी अधिक उत्तम भाषा कौशल्य त्यानंतर तिसरा मार्केटिंग नेटवर्क मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग अप्लाईड मार्केटिंग आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ट्रान्सलेशन्स म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो भाषांतर कृती दिलेल्या असतात ओके भाषांतर कृती दिलेल्या असतात यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही इंग्लिशमधला शब्द असतो तो, तो मराठीमध्ये कन्वर्ट करून लिहायचा असतो आपल्या मातृभाषेत तर बघा ज्यामध्ये एमधील ट्रान्सलेट टू फॉलिंग वर्ड्स इन टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन ज्यामध्ये आय त्यानंतर श्री त्यानंतर आय असल्ट असल कॉम्पेशन त्यानंतर कुलड कुड कुडलेट ओके okay, बघा बघा यामध्ये ना हार्ड वर्ड्स दिले आहेत थोडेसे बट तुम्हाला अगदी सोपे सोपे शब्द दिले जातात त्यानंतर आदार्थी मित्रांनो ट्रान्सलेट द वॉलिंग सेंटेन्स इन टू मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन तुमच्या मातृभाषेत जसं जसं की थँक्स दस, फॉर युअर इन्व्हिटेशन आमंत्रण दिल्याबद्दल आभारी आहे किंवा धन्यवाद था था, त्यानंतर ग्लॅड टू सी यू ओके त्यानंतर इट इज प्लीजंट टुडे त्यानंतर प्लीज प्लीज काउंट द मनी ओके कृपया पैसे मोजून घ्या अशा पद्धतीने मला फक्त ते कन्वर्ट करायचं आता ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला अनेक कृती दिलेल्या आहेत त्या कृतींपैकी कोणत्याही तीनू कृती सोडवा अगदी सोपासा पेपर तुम्हाला जाईल उद्यार्थी मित्रांनो ओके okay. सो so, बघा विद्यार्थी मित्रांनो या सेक्शनमध्ये देखील तुम्हाला ज्या काही कृती दिल्या त्यापैकी तीन कृती तुम्ही सोडवा आणि पीडीएफ साठी तुम्हाला स्क्रीनवरती दिसलेले सर्व हो। पासवर्ड तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती टेक्स्ट करायचे आहे ओके okay. सो so, इथे ती आय पी व्हिडिओ संपलेली आहे व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओ होती जर तुम्ही ही व्हिडिओ बघितलेले आहे ज्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलेला आहे आता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करण्या तर काही पैसे लागत नाही आहे तुम्हाला किंवा पीडफचे आम्ही कोणत्याही प्रकारचे पैसे घेत नाही फक्त व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब येऊन छोटीशी कमेंट तुमच्या एक नाजूकच्या हाताने करून द्या लवकरच आपण भेटणार आहोत विद्यार्थी मित्रांनो एक अजून एक आय एम पी व्हिडिओ मी तुम्हाला इंग्लिशवरती लाईव्ह येऊन शिकवणार आहे जर आवडेल व्हिडिओ आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ ही तुम्हाला सर्वांसाठी होती बघा विद्यार्थी मित्रांनो मिनी कोर्सला जॉईन करा ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन पैसे कसे कमावले हाऊ टू अर्न मनी त्यानंतर बेस्ट कम्युनिकेशन स्किल सोशल मीडियावरनं पैसे कसे कमवत हे सर्व मी तुम्हाला शिकवणार आहे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये अगदी जोमवती कोर्स असणारे फक्त हजार रुपया तेवढे सर्व तुम्हाला शिकायला मिळणार आहे दहा ते पंधरा दिवस तुम्ही एम एस सी आय किंवा ट्रिपल सी लावू नका बिकॉज माझा कोर्स लावा मी तुम्हाला गॅरंटी देतोय तुम्ही ते जे काही अर्निंग असणार आहे दहा ते पंधरा हजार अर्निंग करू शकता ओके सो प्लीज 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 जॉईन अवर कोर्स आपल्याला व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती दिसत आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करा मिनी कोर्सबद्दल अधिक माहिती मिळेल आणि तुमचं रजिस्टर करून दिलं जाईल त्यानंतर आमच्या अपकमिंग व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला म्हणजे आमची जी काही अपकमिंग व्हिडिओ असेल ना त्यामध्ये पास तुम्हाला पासवर्ड वगैरे सांगण्याची गरज नसणार आहे सर्व काही तुम्हाला ऑटो मिळणार आहे समजलं का आम्ही जेव्हा व्हिडिओ टाकणार तेव्हा तुम्हाला लगेच त्याचं एफ सेंड केलं जाणार ओके सर्वांना विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षा सात मार्च दोन हजार चोवीस रोजी आता इंग्रजीचा जो काही दहावीचा पेपर होणार आहे सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी देखील व्हिडिओला लाईक केलं चॅनलला सब्सक्राइब केलं ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट विद्यार्थी मित्रांनो सर्वांना पेपर चांगला जाईल परंतु यामध्ये आय पी गोष्ट अशी की सर्व क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करा भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर